मी कांदा म्हणजे कांद्याचा रस, त्यात कढीपत्ता आणि खोबरेल तेल असं मिक्स करून लावते. आणि कडुनिंब, कडुनिंबाचा पाला लावायचा किंवा लिंबू जर खूप ड्राय. मी डँड्रफसाठी लिंबू लावायचा, मी एक दोनदा ट्राय केलं, मला तरी झेपलं आहे ते. बेडमधनं उठणं, बाथरूममध्ये जाणं, फेस वॉशने तोंड धुणं, डॅप करणं आणि फेस ऑइल लावणं, दॅट इज माय 5 स्टेप स्किन केअर रुटीन गाईज. मी एक फेस ऑइल वापरते जे मी सकाळी आणि रात्री चेहरा साबणाने धुतल्यावर लावते. आय एम अ बिग सपोर्टर ऑफ शीट मास्क, शीट हायड्रेशन मास्क. मला त्याचा फायदा झाला, प्रत्येकाला होतोच असं नाही, पण मला हायड्रेशनसाठी खूप फायदा झाला. हाय, मी अन्विता फलटणकर आणि मी तुमच्याबरोबर म्हणजे लोकमत सखीबरोबर माझं हेअर केअर आणि स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे. डे आणि नाईट स्किन केअर रुटीन म्हणजे उठल्यावर चेहरा धुणं हे माझं डे केअर रुटीन आहे. आणि माझा चेहरा थोडा ऑइली आहे, मला घाम येतो, सो मी सारखं टिश्यूनी ते पुसते किंवा मी खूपदा तो धुते, साबणाने नाही, बऱ्याचदा मी पाण्याने धुते. आणि मी एक फेस ऑइल वापरते जे मी सकाळी आणि रात्री चेहरा साबणाने धुतल्यावर लावते. झालं स्किन केअर, डे काय डे केअर नाईट केअर. आणि आनंदी राहायचा प्रयत्न करते, पाणी बिणी पिते, ते झालंच. 5 स्टेप्स स्किन केअर रुटीन म्हणजे नाही आहे. 5 स्टेप: बेडमधनं उठणं, बाथरूममध्ये जाणं, फेस वॉशने तोंड धुणं, डॅप करणं आणि फेस ऑइल लावणं, दॅट इज माय 5 स्टेप स्किन केअर रुटीन गाईज. आणि उलट चेहरा धुणं, फेस ऑइल लावणं, बेडमध्ये जाणं, पांघरून झोपणं. फ्रेश स्किनसाठी मी कमीत कमी गोष्टी चेहऱ्यावर लावणं प्रेफर करते. ॲक्च्युली आय एम अ बिग सपोर्टर ऑफ शीट मास्क, शीट हायड्रेशन मास्क. मला त्याचा फायदा झाला, प्रत्येकाला होतोच असं नाही, पण मला हायड्रेशनसाठी खूप फायदा झाला. मी फेस मास्क कधीच बाहेर न म्हणजे शीट मास्क सोडता असं काही केमिकल आणि हे नाही करत. मी बेसन, हळद, मध, दूध असा पॅक तयार करते आणि तो मी लावते. तो आणि तो तुम्ही आठवड्यात नाही एकदाही लावू शकता, कारण आणि काहीही हार्म होत नाही. मी कांदा म्हणजे कांद्याचा रस, त्यात कढीपत्ता आणि खोबरेल तेल असं मिक्स करून लावते. कांदा इज अँटीबॅक्टेरियल, सो कधी कधी खूप ड्रायनेस आला तर स्केलिंग होतं किंवा डँड्रफ होतो, तर त्यांनी जरा ते होतं. आणि कडुनिंब, कडुनिंबाचा पाला लावायचा किंवा लिंबू जर खूप ड्राय. मी डँड्रफसाठी लिंबू लावायचा, म्हणजे मी एक दोनदा ट्राय केलं, मला तरी झेपलं आहे ते. सो असं मी काय काय करत असते. दर 3 महिन्यांनी ट्रिमिंग केलं पाहिजे, कारण एंड्स आणि असं फुल झाडू होतं, तर 3 महिन्यांनी ट्रिमिंग करा. घरच्या घरी केलं तरी चालतं एक कात्री लावून. तर दुसरं इज स्ट्रेस फ्री राहायचा प्रयत्न करा, पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करा. आणि स्टेप 3, शक्यतो रात्री झोपताना मी असं करते, मी वेणी घालून झोपते रात्री, सो अंगाखाली येऊन वगैरे केस तुटत नाहीत. कमीत कमी मशीन्स, हीट म्हणजे कमीत कमी हीट, आणि जरा केसांना श्वास घ्यायला द्या, सारखं विंचरायचं नाही खूप. आणि शक्यतो केस मोकळे सोडणं टाळा आणि वेणी, म्हणजे असं हे मी सजेस्ट करेन. माझे केस मोकळे असतात, पण जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा मी ते टाय करते, वेणी बांधते. आणि खूप घट्ट बांधू नका केस, बिकॉज आय फील केसांना पण जीव असतो, आणि जितकं तुम्ही आपण झाडांची जशी काळजी घेतो तशी जर केसांची घेतली तर ते अजूनच छान नरिश होतात. स्किन आणि यासाठी स्पेशल टिप आय गेस इज अ सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग अ डॅश, नॉट गिविंग अ डॅम अबाउट थिंग्स, आणि कीपिंग युअर हेड कूल. बेसिकली जितकं स्ट्रेस वाढतो तितकं ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपली स्किन किंवा हेअर किंवा बॉडी रिॲक्ट करते,
स्ट्रेसला. सो जस्ट बी हॅप्पी, हॅव फन अँड जस्ट डू वॉट यू वॉन्ट टू डू.